नवीन पनवेल परिसरात सेक्टर 1 ते 11 मधील नागरिकांना सिडकोच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून अपुरा पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येबाबत पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि स्थायी समितीचे माजी सभापती संतोष शेट्टी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयात सहाय्यक अभियंता सागर जगदाळे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी येत्या 10 दिवसात हा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र 10 दिवसात जर हा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपच्या लोकप्रतिनिधींनी यावेळी दिला. नवीन पनवेल परिसरात सेक्टर 1 ते 11 येथे गेल्या वर्षभरापासून अपुरा पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टंचाई निर्माण झालेल्या आहेत. काही सेक्टरमध्ये खूप कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. तसेच सेक्टर 5 मध्ये पाणी येत नसून या परिसरात नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु याबाबतही अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पाणी टंचाईबाबत नागरिक भाजपच्या नवीन पनवेल येथील लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करत असून त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत भाजपच्या लोकप्रतिनिधींनी नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयाला भेट देत सिडकोचे सहाय्यक अभियंता सागर जगदाळे यांच्याशी चर्चा करून नागरिकांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्यांबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी त्यांनी येत्या 10 दिवसात हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. मात्र जर येत्या 10 दिवसात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, माजी नगरसेवक समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, जितेंद्र तिवारी, मयूर आंग्रे, अक्षय सिंग, दशरथ चौलकर, मुकेश कदम, असलम शेख, सतीश शेट्टी, विठाबाई सावंत, शिवकुमार, रघुनाथ सालिया, खालील आठवणी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सोसायट्यांचे रहिवासी उपस्थित होते. सेक्टर 1 से लेकर 11 तक 4-5 साल से पानी का समस्या है. कितना भी हम लोग मोर्चा ले हो, नहीं तो निवेदन दे हो, कुछ भी सवाल नहीं होगा. फिर तो सिडको से भी मीटिंग होगा, सिडको MD सब से भी मीटिंग होगा, फिर भी सवाल नहीं होगा. इसके लिए अभी पानी का समस्या जास्ती होते गया. सिडको को हम लोग 1 महीने से पहले एक लेटर दिया, अभी फिर 14 तारीख को दिया. 14 तारीख को लेटर दिया तो आज फ्राइडे को 11:30 बजे हम लोग बुलाए उसके बारे में चर्चा करने का. उसको मेरे साथ में महापौर मैडम है, राजेश्री ओवेकर मैडम है और समीर ठाकुर है और उधर का नागरिक लोग है सब. हमारा प्रभाग अध्यक्ष भी है. हम लोग आके चर्चा किया. चर्चा करने के बाद में अभी एक इधर बूस्टर पंप बिठाना वाला है सेक्टर 3 में. पानी का समस्या थोड़ा कुछ सॉल्व हो सकता है. उसके बाद में सेक्टर 5 का पानी का समस्या था. उसका 5 का एक पाइपलाइन चेंज कर रहा है. अभी सेक्टर 5 का अपना द्वारा का बिल्डिंग को उधर से नया पाइपलाइन डाल रहा है. इसके लिए उसका भी 1 हफ्ते के अंदर सॉल्व करने का हमको इसका आश्वासन दिया. वो 1 हफ्ते के अंदर नहीं होएगा तो हम 10 दिन के बाद में हमारा सबसे बड़ा मोर्चा रहेगा पानी का इस बारे में इधर सिडको में. सिडको विभागातला पाणी पुरवठा आहे नवीन पनवेलला आणि गेले 4 वर्ष झाले. संतोष शेट्टीचे नगरसेवक यांनी सांगितलं की 4-5 वर्षापासून सलग पाणी पुरवठा म्हणजे खंडित होतो आहे. 2-2 दिवस पाणी येत नाही, शटडाऊन असतो असं रिझन आहे. शटडाऊनचा रिझन आम्हाला समजलं की MJP चं शटडाऊन आहे म्हणून 2 दिवस पाणी येत नाही. पण जेव्हा पाणी बुधवारी गुरुवारी रेग्युलर आलं तरी ते 1 तास किंवा 8 तास फक्त येते. आणि स्पेशली सेक्टर 4, 9, 10 आणि 5 या नागरिकांचा नेहमी तर आम्हाला फोन असतो. आणि ह्या फोनवरनं आम्ही तक्रार आमदार साहेबांकडे केली होती आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी आमदार साहेबांनी जॉईंट MD बरोबर आमची बैठक पण लावली. तिथे सगळे सिडकोचे अधिकारी वगैरे होते. मग त्यांनी बैठक घेऊन सांगितलं की आम्ही लवकरात लवकर सॉल्व करू. ती मीटिंग घेऊन पण 3 महिने झाले, कुठल्याही प्रकारचं ह्या सेक्टरमध्ये सुधारणा आलेली नाही आहे. मग आमचे सन्मान्य नगरसेवक संतोष शेट्टी असतील, राजश्री वावेकर, समीर ठाकूर इथले नगरसेवक, त्यांनी सगळ्यांनी मग आता ठरवलं की आपण अधिकाऱ्यांना जाऊन विचारूया. संतोष शेट्टीजी यांनी मला वाटते 14-15 तारखेला पत्र दिलं आहे आणि नागरिक त्यांच्याबरोबर आले. त्यांनी विचारणा केली असं त्यांनी सांगितलं की जवळजवळ आता आम्ही काम चालू केलेलं आहे. परंतु आज आम्ही आढावा घ्यायला आलो होतो की काम कुठपर्यंत आलं. पण काही टेक्निकल इश्यू ते सांगतायत की पंपची साईज बसते नाही किंवा काय असेल. पण अजून त्यांनी 8 दिवस मागितले आहे. आम्ही सांगितलं 8 ने, अजून 2 दिवस वर घ्या, 10 दिवस आम्ही वाट बघतो. पण 10 दिवसानंतर जरी सुधारणा तुमच्याकडनं नाही झाली, म्हणजे सेक्टर 4, 5, 9 आणि 10 सेक्टरचा पाणी पुरवठा जर सुरळीत झाला नाही तर कदाचित नागरिकांना घेऊन आम्हाला इथे आंदोलन करावं लागेल असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. जगदाळे म्हणून अधिकारी यांना आम्ही भेटलो तर लवकरच काम सुरू होईल आणि संपेल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. बघू आता काय होतं. कारण नागरिकांची बघितलं आपण अतिशय संतप्त झाले. नागरिकांची प्रतिक्रिया आहे की त्यांचं म्हणणं आम्ही सिडको नवीन विभागात राहतो आहे आणि आम्हाला पाणीच मिळत नाही आहे. जी बेसिक सुविधा आहे ती मी देऊ शकत नाही आहे.
एक नगरसेवक म्हणून आमची जबाबदारी आहे की आम्ही त्यांच्याबरोबर इथे येऊन आज अधिकाऱ्यांबरोबर भांडतोय केवळ नागरिकांसाठी। तर आम्ही सिडकोच्या अधिकाऱ्यांना आता विनंतीच केलेली आहे की लवकरात लवकर काम संपवा, पण 10 दिवसात जर नाही झालं तर कदाचित आम्हाला नागरिकांबरोबर या मोर्चालाही सामोरं जायचं। पानी आपको कुछ भी नहीं आ रहा है, हमको 10% 10-15% पानी आ रहा है, 10-15% पानी में हम कैसे जी सकते हैं? कितना हम पानी खरीदने का बैठा है, सिडको है वाटर का प्रॉब्लम सॉल्व करने के लिए बैठा है, बट वाटर प्रॉब्लम हमको वाटर प्रॉब्लम बहुत बढ़ रहा है, और 15% में पानी में कैसा हम जी सकते हैं? और इसका हमको आंसर चाहिए और हमको पानी चाहिए था। अब कैसा भी करने दो सर, सिडको के पास पानी कम नहीं बोल के नहीं, हाई पानी बाकी सेक्टर्स में आ रहा है, हमारा सेक्टर में क्यों नहीं आ रहे, हमारा सोसाइटी में क्यों नहीं आ रहे? कि कभी कौन सा सॉल्व करेगा? हम संतोष जी साहब तो हमारा सेक्टर में भी आ रहा है। कितने दिनों से प्रॉब्लम है ये और सिडको को आपने कंप्लीट किया किस बारे में? नौ महीने में डिलीवरी होता है, पानी का प्रॉब्लम सॉल्व नहीं कर सकते। ये पानी सिडको में कम है क्या? नहीं, किधर दिखाए सर मेरे को पानी का कम नहीं है, पानी का बाकी सेक्टर्स में आ रहा है, हमारा सेक्टर में क्यों नहीं आता है? कौन सा सेक्टर? सेक्टर 5 है, सेक्टर 5 है, नील संकल्प है, प्रजापति है, और वर्धमान में भी पानी कम, पानी नहीं आ रहा है, बाकी आजू बाजू में सब जगह में पानी आ रहा है। क्या सर 15,000 लीटर में जी सकते हैं हम? सर सोसाइटी 132 फ्लैट्स है, 132 फ्लैट्स है, बेयर मिनिमम 1 लाख पानी देने का हमको 15,000 दे रहे हैं, 1-1.5 लाख रुपये हम लोग टैंकर का पैसा भरते हर महीने सोसाइटी। सर कहाँ जी सकते हैं सर हम? ये मिडिल क्लास सोसाइटी से है क्या? क्या हम हाई फाई वर्ड ये है, हम डेली पानी खरीदने का क्या जरूरत? फिर सिडको हाई क्यों सर? ये नील संकल्प फैक्टर 5 में पानी का प्रॉब्लम काफ़ी सालों से चल रहा था, तभी प्रॉब्लम कम था, ये जैसे जैसे दिन जा रहे हैं ये प्रॉब्लम बढ़ते जा रहा है। यहाँ पे काफ़ी सालों से हम लोग, ये कंप्लेंट अभी की नहीं है, पहले से है, तो ये सिडको ने इसको प्लानिंग पहले से ही करना चाहिए था। तो अभी क्या हो रहा है, दिन दिन जा रहे हैं तो यहाँ पे अभी इतना रीडेवलपमेंट चल रहा है, नए नए प्रोजेक्ट्स आ रहे हैं, तो पानी का प्रॉब्लम बहुत से सेक्टर्स में, बहुत से बिल्डिंग्स में पानी का प्रॉब्लम आ रहा है। अभी लोग कितना फॉलोअप करेंगे? सिडको से इतने सालों से फॉलोअप भी कर रहे हैं, अभी प्रॉब्लम तो बहुत बढ़ गया है, अभी इतना पानी कितना सफिशियंट बिल्कुल नहीं आ रहा है, पानी का उन्होंने टाइमिंग रखा है, कैसा फिर हम लोग ये करेंगे, सर्वाइव कैसा करेंगे लोग यहाँ पे? तो ये प्रॉब्लम बढ़ते जाएगा, तो ये सिडको ने इसका प्लानिंग बहुत पहले करना चाहिए था, ये रिस्पॉन्सिबिलिटी सिडको की है। तो हम लोग चाहते हैं कि सिडको को जल्दी से जल्दी ये प्रॉब्लम को इशू को सॉल्व करें, क्योंकि बहुत पानी का इंपॉर्टेंट इशू है। हम लोग बोलते हैं कि 21st सेंचुरी का हम लोग वी कैन मेक द सिटीज अदर थिंग्स, ये क्या फ़ायदा है जब पानी बेसिक चीज़ अपने को नहीं दे पा रहे हैं? तो अपने को इसका इशू जल्द से जल्द, हम लोग संतोष शर्मा को भी बात किए हैं कि जल्द से जल्द ये इश्यू का सॉर्ट आउट कर दें।